जी ऊसाची परिस्थिती तीच कापसाची. कापसाचे भाव गेल्या वर्षी 6000 रुपये होते, या वर्षी ते 4200 रुपये. सोयाबीनचे भाव हे गेल्या वर्षी 4500 ते 5000 रुपयांमध्ये होते. हे दोन्ही पिकं तुमच्याकडे नाही आहेत, पण महाराष्ट्रात देशातला 30% कापूस महाराष्ट्र पिकवतं, देशातलं 50% सोयाबीन महाराष्ट्र पिकवतं. तर ह्या 42 रुपये 6000 कापूस कोसळला आहे, आणि सोयाबीन हे 4500 आज साधारणतः 3200 ते 3500 रुपये. ह्या तीन पिकांना योग्य भाव दिला नाही तर महाराष्ट्रात शेतकऱ्याच्या आत्महत्येचं प्रमाण वाढेल. येत्या 8 तारखेच्या विधानसभेच्या अधिवेशनात ह्या तीनही प्रश्नावर महायुती रान उठवेल.